श्री नवनाथ भक्तिसार हा नरहरी वंशातील धुंडीसूत मालुकवी यांनी लिहिलेला मराठी भाषेतील एक अतिशय पवित्र आणि प्रासादिक ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये नाथ संप्रदायाची स्थापना आणि तो पुढे वाढवण्यासाठी नवनाथांनी केलेल्या प्रयत्नांचे, गाजविलेल्या पराक्रमांचे, त्यांच्या संक्षिप्त चरित्रासह अत्यंत रसाळ आणि भावपूर्ण असे विवेचन मालुकवी यांनी केलेले आहे. भाविक भक्त या ग्रंथाचं पारायण श्रद्धेनं आणि मोठ्या भक्तिभावानं करत असतात. त्यांना त्यांच्या आयुष्यात आधी भौतिक आणि आध्यात्मिक अनुभव येऊन त्यांचं जीवन सुख समृद्धीनं परिपूर्ण होतं आणि या खडतर जीवनातील अडचणी, संकटे आणि त्रासही दूर होतात. अशाच या नवनाथ भक्तिसाराच्या अध्यायाची फलश्रुती काय आहे, चला याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात. पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. नवनाथ भक्तिसार यात एकूण 40 अध्याय आहेत आणि त्यात 7600 श्लोक आहेत. यातील 40वा अध्याय हा महत्त्वाचा मानला जातो. त्याचप्रकारे श्री नवनाथ भक्तिसार यातील प्रत्येक अध्यायाची फलश्रुतीसुद्धा आपल्याला प्राप्त होत असते. श्री नवनाथ भक्तिसारातील पहिला अध्याय संबंध बाधा नाहीशी करतो. दुसरा अध्याय वाचला तर धनप्राप्ती आणि विजय यांचा लाभ होतो. तिसरा अध्याय वाचला तर शत्रूंचा नाश होतो आणि घरात मारुतीचं वास्तव्य राहतं. चौथा अध्याय वाचला तर कपटबंधनातून सुटका होते आणि शत्रूंचा पराभव होतो. श्री नवनाथ भक्तिसारातील 5व्या अध्यायाने घरातील कोणालाही वाईट शक्तींची बाधा झाली असेल तर ती लगेच नाहीशी होईल. घरात वाईट शक्तींचा संचार असेल तर तोही नाहीसा होतो. 6व्या अध्यायाने शत्रूंच्या मनातील कपट दूर होतं आणि तो आपला मित्र बनतो. अध्याय 7वा वाचला तर जन्ममरणाचा फेरा चुकतो, मोक्षप्राप्ती होते, व्यथा पीडा दूर होऊन चिंतामुक्ती होते. श्री नवनाथ भक्तिसारातील 8व्या अध्यायामुळे दूर गेलेली माणसं मित्र परत येतात, चिंता व्यथा दूर होतात. 9व्या अध्यायामुळे 14 विद्या आणि 64 कलांची प्राप्ती होते. श्री नवनाथ सारातील 10व्या अध्यायाने स्त्री दोष दूर होतो, मन निकपटी होतं. 11व्या अध्यायामुळे अग्निपीडा होत नाही, गृहदोष नष्ट होतात. 12व्या अध्यायाने देवतांचा राग जाऊन त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात. अध्याय 13व्याने स्त्री हत्येचा दोष जातो आणि पूर्वजांचा उद्धार होतो. 14व्या अध्यायामुळे तुरुंगातून सुटका आणि निर्दोषत्व मिळतं. 15व्या अध्यायामुळे कुटुंबातील कलह थांबतात आणि शांती लाभतं. 16व्या अध्यायामुळे दुःख स्वप्नांचा नाश होतो. 17व्या अध्यायामुळे योगसिद्धी आणि सन्मार्ग प्राप्त होतं. 18व्या अध्यायामुळे ब्रह्महत्येचा दोष जातो आणि कुंभीपाक नरकातून पितरांचा उद्धार होतो. 19व्या अध्यायामुळे परमानंदकारक मोक्षप्राप्ती मार्ग मिळतो. अध्याय 20मुळे वाचनकर्त्यास मानसिक स्वास्थ्य लाभून उत्तम प्रपंच वाढतो. 21व्या अध्यायामध्ये गोहत्येचं पाप नष्ट होतं, तपोलोकात जाता येतं. 22व्या अध्यायाने विद्वानांना मान्य असा विद्यासंपन्न पुत्र लाभ होतो. 23व्या अध्यायामुळे घरात सोनं कायम राहतं. 24व्या अध्यायामुळं बालहत्येचा दोष जाऊन मुलं सुखी होतात. 25व्या अध्यायामुळे शाप बांधणार नाही, मनुष्य जन्म मिळतो, सुंदर स्त्री आणि पुत्र लाभही होतो. 26व्या अध्यायात गोहत्येचा दोष जाऊन मुले शत्रुत्व करत नाहीत. 27व्या अध्यायात हरवलेली वस्तू आणि गेलेला अधिकार परत मिळतो. 28वा अध्याय वाचला तर सेवाभावी आणि गुणवान स्त्री मिळते. 29व्या अध्यायात क्षयरोग नष्ट होतात आणि त्रिविधी तापातून सुटका होते. श्री नवनाथ भक्तिसाराचा 30वा अध्याय सांगतो की आपल्या घरात कधी चोरी होणार नाही. 31व्या अध्याय वाचणाऱ्यांवर शाबरी मंत्राचे कपटी प्रयोग होत नाहीत. 32वा अध्याय वाचला तर गंडा तर जाऊन आयुष्यात वृद्धी होते. 33व्या अध्यायात धनुर्वात होत नाही, झालेला असल्यास बरा होतो. अध्याय नंबर 34 वाचनकर्त्यास कार्यसिद्धी मिळते आणि तो यशस्वी होतो. अध्याय नंबर 35 महासिद्धी लाभ मिळतो आणि 42 पिढ्यांचा उद्धार होतो. अध्याय 36 साप आणि विंचू बाधा होत नाहीत आणि झाली असल्यास लवकर बरी होते. अध्याय नंबर 37 दूषितपणा आणि दुशीलता नष्ट होऊन विद्या प्राप्त होते. अध्याय नंबर 38 हिवताप, नवज्वर आणि इतर ताप नाहीसे होतात. अध्याय नंबर 39 युद्धात विजय प्राप्त होतं. आणि नवनाथ भक्तिसारातील 40वा अध्याय हा सर्वात महत्त्वाचा मानला जातो. या 40व्या अध्यायामध्ये परिसाप्रमाणे आणि कामधेनूप्रमाणे सर्व इच्छा पूर्ण करणारा असा हा अध्याय मानला जातो.
याबरोबरच श्री नवनाथ भक्तिसार यांची संपूर्ण पोथी वाचल्यानं पुण्य प्राप्त होऊन पुत्र पौत्र धनधान्य संपत्ती यश मान सन्मान चिंताविरहित भांडणं त्रास यापासून मुक्त जीवन प्राप्त होतं। पूर्ण श्रद्धेनं आणि भक्तिभावानं शुद्ध अंतःकरणानं नवनाथांना शरण जाऊन केलेल्या पारायणानं दिव्य अनुभव नक्कीच येतात आणि इच्छित फलप्राप्तीसुद्धा होते। तशी सर्व भाविक साधक आणि नवनाथ भक्त यांना ती प्राप्ती हो अशी नवनाथ चरणी प्रार्थना। जय श्री गुरुदेव दत्त। अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका।